हेलो 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 एवरीवन, वेलकम टू आवर मेगापिट एज्युकेशन यवतमाळ्स यूट्यूब चॅनल. आज आहे आपला डे 12 ऑफ 1000 प्लस स्पेलिंग मिस्टेक्स. खरं पाहिलं तर खूप आनंद आहे की आपण 11 व्हिडिओज बनवल्यात आणि मी आशा करतो की तुम्ही त्या व्हिडिओज बघत आहे. जर रेग्युलर नाही बघणं झालं असेल तर आता बघा. जो पार्ट मिस झाला असेल किंवा थोडाच पार्ट बघितला बाकीचा राहिलेला आहे असं जर असेल तर तो कव्हर करत चला. म्हणजे मी जे प्रयत्न करतो आहे त्याला कुठे ना कुठे यश येईल, त्याला कुठे ना कुठे जस्टिस मिळेल. तर बस एवढंच मला कॉपरेट करा की तुम्ही जे पण नाही का क्वेश्चन्स मी इथे लिहितोय बनवतोय हे सगळे वाचत चला. आणि कॉपरेट म्हणूनच काय म्हणू, तर हे तुम्हालाच कमी पडणार आहे जर तुम्ही सिन्सिअर इथे प्रिपेरेशन करत असाल गव्हर्नमेंट एक्झामची. जर एखादा व्यक्ती जरी बघत असेल तरी तो माझ्यासाठी अप्रिशिएबल गोष्ट राहीन आणि प्राऊड गोष्ट राहीन, कारण तो विद्यार्थीच आहे जो सिन्सिअरली ते करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि प्रिव्हियस पेपर्सचे क्वेश्चन्स कुठे ना कुठे त्याचे कव्हर होत आहे अलॉंग विथ द वोकॅबुलरीज. ठीक आहे, तर 550 आपण क्वेश्चन्स घेतलेत, 1000 प्लस वोकॅबुलरीचे वर्ड्स आपण लिहून घेतलेत आणि आता आपण 551 पासून चालू करणार आहे. मी पेनला एकदा चालू करून घेतो आणि आज थोडे जास्त वर्ड्स आहेत तर म्हणून या व्हिडिओला तुम्ही पूर्ण बघण्याचा प्रयत्न करा, कारण जे क्वेश्चन्स आहेत ते थोडेसे वोकॅब पार्टच्या हिशोबाने चांगले आहेत. तर चला चालू करूया. क्वेश्चन नंबर आहे 551, म्हणजे आजचा जो क्वेश्चन आहे तो आहे डे 1 चा. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड सांगायचं आहे. पहिला आहे आपलं गॅलरी, त्यानंतर आहे अर्नेस्ट आणि त्यानंतर आहे एनमिटी. आता एनमिटी हा शब्द आपला आलेला आहे, एनमिटी म्हणजे होत असतं आपलं शत्रुत्व. अर्नेस्ट म्हणजे काय असते की एखादा जो व्यक्ती आग्रही असतो तर त्याला आपण अर्नेस्ट म्हणत असतो. ठीक आहे, आणि इरिटेबल म्हणजे जो आपल्याला त्रास देतो, इरिटेट करतो, चिडचिड करतो. परंतु इरिटेबलचं स्पेलिंग IRRITABLE असं असतं, त्याच्यामुळे याच्यात जो एरर आहे तो आहे आन्सर डी मध्ये. पुढे चालूया. थोडस आता तुम्हाला स्पीड पकडण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे किंवा माझी व्हिडिओ जर तुम्हाला फास्ट वाटत असेल तर तुम्ही त्याला 0.75x जे स्पीड म्हणून ऑप्शन आहे आपल्या युट्यूबच्या याच्यात सेटिंग सारखं जे दिसतं त्याच्यातून तुम्ही करू शकता. त्यानंतर आहे 552, पहिला आहे मिलेनियर, त्यानंतर आहे मिरॅक्युलस. मिरॅक्युलस म्हणजे चमत्कार झाल्यासारखा, मिरॅकल झाल्यासारखा. तिसरा आहे मॅग्निफिशंट. आता मॅग्निफिशंट नसते, मॅग्निफिसंट असते. एखाद्या गोष्टीचं कौतुक करताना आपण म्हणत असतो वॉ व्हॉट अ मॅग्निफिसंट परफॉर्मन्स, तर हे आहे मॅग्निफिसंट. आणि चौथा आहे मिडियोकर. मिडियोकर म्हणजे एखादा मधातला जो व्यक्ती असतो ना, मध्यम, तर त्याला आपण मिडियोकर म्हणत असतो. तर चुकलं कुठं, तर चुकलं आहे आपलं 552 क्वेश्चन मध्ये. तिसरं बघूया 553, पहिलं आहे ऑकर्ड, दुसरं आहे ऑप्रेस्ड. ऑप्रेस्ड म्हणजे असते एखादा अत्याचारी, जो अत्याचारित असतो त्याला आपण ऑप्रेस्ड म्हणत असतो. त्यानंतर आहे अकोमोडेट. अकोमोडेट हे करेक्ट आहे, CCMM येतो याच्यात आणि दोन्ही मध्यात ओच स्थान असते. त्यानंतर आहे ओमिशन. ओमिशन, अच्छा ओमिशन बरेचदा आलेला आहे जर तुम्ही लक्ष देत असाल व्हिडिओज मध्ये, तर ओमिशन मध्ये एकच एम असतो आणि SS असतो. तर ओमिशन किंवा डिलीट ज्याला म्हणतो तर त्याच्यामध्ये हे वालं करेक्ट होतं, म्हणून ऑप्शन डी इथे इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड आहे. त्यानंतर आहे आपलं क्वेश्चन नंबर 554, पहिलंच आलेलं आहे तिथे डिसीव्ह. डिसीव्ह म्हणजे फसवणे होते, हे आपण बरेचदा बघितलेलं आहे. डिसीव्ह म्हणजे होत असते फसवणे. रिलीव्ह म्हणजे बरी करणे होते. त्यानंतर रेन, आता एखादं जर राज्य असेल, तर आपण त्याला असं नाही म्हणत असतो. एखाद्याचं राज्य असेल तर आपण त्याला RAIGN म्हणत असतो, म्हणजे त्याचा अर्थ होतो राज्य. तर हे चुकीचं आहे. आणि जे कान टोचणं असते त्याला पियर्सिंग म्हणतात, तर हे इथे करेक्ट होतं. ठीक आहे, तर क्वेश्चन मध्ये आपलं सी जे ऑप्शन आहे ते इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड होतं. पुढे चालूया आणि क्वेश्चन नंबर 555 वर जाऊया. खूप चांगला नंबर आहे, 555 आलाय. एक्सप्लोजन नाही, एक तर तुमचं एक्सप्लॉयटेशन असायला पाहिजे होतं किंवा जर फक्त एकच शब्द बदलवतो म्हटलं तर एक्सप्लोजन हे करेक्ट होऊन जातं. डिसेंट म्हणजे एखादं व्यवस्थित जो असतो. कॅरेज हे करेक्ट आहे.
आणि एखाद्याची कॉशियस म्हणजे सतर्क राहणं, तर त्याला आपण कॉशियस म्हणतो. म्हणजे ऑप्शन ए आपलं काय झालेलं आहे, इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड आहे. पुढे चालू आहे क्वेश्चन नंबर 556 वर. पहिला आहे ग्लोरियस. ग्लोरियस स्पेलिंग उच्चारासोबतच करेक्ट वाटतं, तर ग्लोरियस करेक्ट आहे ते. व्हर्च्युअस, आता व्हर्च्युअस दोन तीनदा आलेलं आहे. व्हर्च्युअसचं स्पेलिंग आपल्याला माहिती पाहिजे, व्हर्च्युअसचं असते व्ही आय आर टी यू ओ यू एस. एखादा सद्गुणी किंवा चांगला जो असतो त्याला आपण व्हर्च्युअस म्हणत असतो. एखादा चिडचिड करणारा असतो, घाबरणारा असो, तर त्याला आपण अँक्शियस म्हणतो. आणि एखादं एकदम ऍक्युरेट असेल, अप टू द मार्क असेल, तर त्याला आपण प्रिशियस म्हणतो. तर चुकलं कुठे, तर व्हर्च्युअसचं स्पेलिंग आपलं चुकलेलं होतं. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 557. पहिला आहे अटेन. ठीक आहे, एखादी गोष्ट गाठणे. थोडस माऊसला वर्क आणण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, एखादी गोष्ट गाठणे, अटेंड करणे, तर त्याला आपण अटेंड म्हणत असतो. हेच तर चुकीचं वाटत आहे आपल्याला. प्रोनाऊन्स करताना अट्रॅक्ट असा शब्द येतो, आकर्षित करणे. आणि एखाद्याचं अटेम्प्ट करणे म्हणजे त्याच्यात एनरोल करणं, चान्स घेणं, तर त्याला अटेंड आणि अटेंड हे तुम्हाला माहिती आहे. अटेंड म्हणजे असते गाठणे. त्यानंतर आहे 558 क्वेश्चनवर आपण आलेलो आहे. पहिला आहे कारवा. कारवान म्हणजे असते, एन थोडा सायलेंट असतो, एखादा ताफा जे लोकांचा ग्रुप असतो त्याला आपण कारवा म्हणत असतो. त्यानंतर क्लॉक. क्लॉक म्हणजे घड्याळ माहिती आहे तुम्हाला, आणि हे क्लॉक बरोबर आहे, ई वगैरे नको. त्यानंतर कॅरेज म्हणजे वाहतूक करणे किंवा सामान्य ने. आणि कॅमेरा तुम्हाला माहिती. त्यानंतर आहे 559 क्वेश्चन. पहिला ऑप्शन आहे रिलिव्हंट. आता रिलिव्हंट जेव्हा म्हणतो आपण, रिलिव्हंट जेव्हा म्हणतो, तर रिलिव्हंट मध्ये ए असतो. रिलिव्हंट मध्ये आर ई एल ई व्ही ए एन टी, तर ए असतो. इथे नाही दिलेला आहे म्हणजे इनकरेक्ट आहे. डिस्टिंक्ट हे करेक्ट येते. इथे एखाद्या गोष्टी जे डिफरंट असते त्याला आपण वेगळं असते त्याला आपण डिस्टिंक्ट म्हणतो असतो. त्यानंतर बीसीएच आहे म्हणजे एखाद्याला विनवणी करणे, मिंत्या करणे, विनवणी करणे. आणि सरेंडर म्हणजे स्वतःला आत्मसमर्पित करणे. तर इथे जे चुकलं ते आहे 559. पुढे चालू आहे क्वेश्चन नंबर आहे 560. पहिला आहे असर्टन. असर्टन इथे स्पेलिंग येतं करेक्ट. त्यानंतर इनहेरिट, जे पिढी असते एकापासून दुसरं, दुसऱ्यापासून तिसरं, तसेला इनहेरिट म्हणत असतो. ग्लोरीफाय म्हणजे नाव वाढवणं. आणि त्यानंतर आहे डिस्क्रिट. तर डिस्क्रिटचं आपलं स्पेलिंग चुकलेलं आहे. इथे डिस्क्रिटचं स्पेलिंग पाहिजे होतं डी आय एस सी आर ई टी ई, डिस्क्रिट असं होऊन जाईल. सॉरी, तर नंतर बघूया 561 आन्सर. पहिला आहे इनकरेक्टली स्पेल मध्ये सुप्रीमसी. सुप्रीमसी चुकीचं आहे इथे. सुप्रीमसीचं स्पेलिंग पाहिजे होतं एस यू पी आर ई एम ए सी वाय. आता हे पुढाकारी सुप्रीमसी करेक्ट झालं. परस्यूट म्हणजे शोधणे. परस्यूट ऑफ हॅपीनेस जर तुम्ही पिक्चर पाहिला असेल तर हॅपीनेस. बिझनेस आणि ओरिजिनेट हे इथे करेक्ट येत. तर ऑप्शन ए इथे इनकरेक्ट होत. नंतर बघा क्वेश्चन नंबर 562 जो क्वेश्चन आहे तो आलेला आहे. पहिला आहे इथे वोशिफरस. आता वोशिफरसचं स्पेलिंग कसं असतं बघा, व्हीओ सी आय एफ ई आर ओ यू एस. आणि एखादा जो आवाज देणारा असतो, एखादा जो आवाज देणारा असतो त्याला आपण वोशिफरस म्हणतो. तर हे आपलं चुकीचं आहे. त्यानंतर अफ्लिक्शन हे करेक्ट आहे. एपिस्कोपल. एपिस्कोपल म्हणजे जो चर्च असते ना, चर्चचं स्ट्रक्चर वगैरे, त्याला आपण किंवा बिशप असतो तिथं, त्या बिशपला आपण एपिस्कोपल म्हणतो असतो. त्यानंतर इनक्युअस. इनक्युअस मध्ये काय दिसतं तुम्हाला, आय डबल एन. तर आय डबल एन ला लक्षात ठेवून दुसरा शब्द बनतो इनोसंट. तर हे दोघं सिनोनिम आहे. हे दोघं सिनोनिम आहे. तर आपलं जे चुकलं ते होतं वोशिफरस. त्यानंतर आहे 563. आणि पहिला आहे मॅन्युपुलेट. मॅन्युपुलेट मन वळवणे, बदलवणे, तर त्याला मॅन्युपुलेट करेक्ट आहे. त्यानंतर आहे पोस्टुलेट. पोस्टुलेट म्हणजे असते एखादी गोष्ट अज्युम करणे, आपली गोष्ट मांडणे. त्यानंतर आहे स्टिपुलेट. स्टिपुलेट म्हणजे असते एखाद्याला वचन देणे. तर वचन देण्यामध्ये डबल पिन असते.
स्टिप्युलेट मध्ये एकच पी असते आणि त्याचा अर्थ होतो वचन देणं. तर हे इनकरेक्ट होतं. कॅल्क्युलेट करेक्ट आहे. तर हे आपलं बरोबर आहे. सी जे इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड बनत. पुढे चालूया क्वेश्चन नंबर 564 वर. ठीक आहे, थोडस माउस आला. ओके, पहिलं आहे ऍब्सिशन. ठीक आहे, तर ऍब्सिशन हे इथे करेक्ट आहे. त्यानंतर ऍब्स्टूस. ऍब्स्टूस जो आहे ते असते अप्रत्यक्ष व्यक्ती, अप्रत्यक्ष. तर हे ऍब्स्टूस जे आहे ते करेक्ट बनत. ऍब्सिशन मध्ये काय आहे, ऍब्सिशन मध्ये थोडस सी नाहीये, सीच्या जागी येतं एस, सीच्या जागी येतं एस. तर ऍब्सिशन हे तेव्हाही करेक्ट होऊन जातं. त्यानंतर इन्सिशन, जो डॉक्टर्स वगैरे चिरा मारतात ना, त्या चिराला आपण इन्सिशन म्हणत असतो. आणि नंतर आहे ऍबिसिल, तर जे खूप डीप असतं, टू डीप, अत्यंत खोल, अत्यंत खोल, तर त्याला आपण ऍबिसिल म्हणत असतो. तर इथे ऑप्शन ए जे आहे ते इथे इनकरेक्ट होऊन जाते. नंतरचा क्वेश्चन घेऊया 565. आता इथे काय म्हटलेलं आहे, आयडेंटिफाय द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड इन द गिवन सेंटेन्स. ठीक आहे, मी वाक्य वाचत जागी पहिले स्पेलिंगच बघून घेतो. इन्शुअर करणे हे करेक्ट आहे. त्यानंतर फॅरो. फॅरो म्हणजे त्यावेळी इजिप्त मध्ये राजांना उपाधी दिली जात होती. जसं वरचे वाक्य बघतो म्हटलं तर हे सगळे वाक्य जे आहे ते इजिप्तच्या रिलेटेडच आहे. पिरामिड दॅट यू सी इन इजिप्त वेअर बिल्ड बाय फॅरो. तर जे राजे होते त्यांना उपाधी दिली जाईल फॅरो म्हणायचे. स्ट्रॅटेजी करेक्ट आहे. आणि फुलफिलमेंट, फुलफिलमेंट सुद्धा करेक्ट आहे. फक्त फॅरो जो आहे, फॅरो असा न लिहिता एफ ए आर ए ओ एच आ होता फॅरो. तर इथे चुकलं आहे फॅरोचं स्पेलिंग. पुढचं बघूया क्वेश्चन 566. पहिलं ऑप्शन आहे ऍड्रेस. एखाद्याला ऍड्रेस करणे करेक्ट असतं. डिस्कवर्ड करेक्ट आहे. कॅम्पेन्स, कॅम्पेन्स मध्ये ई नाही आहेत. एखादं जे नियोजन असतं त्याला तुम्ही कॅम्पेन म्हणत असता जी एन सोबत. आणि जास्त असेल तर कॅम्पेन्स म्हणतो. पण ई वगैरे येत नाही. तर हे इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड होतं जे आपण इथे करेक्ट केलं. आणि डेमॉन्स्ट्रेशन हे इथे करेक्ट आहे. नेक्स्ट बघा 567. पहिला आहे ऑक्झिलरी. ऑक्झिलरी म्हणजे जो हेल्पिंग असतो, ऍडिशनल असतो, त्याला आपण ऑक्झिलरी म्हणतो असतो. त्यानंतर आहे अक्लेम. अक्लेमचं स्पेलिंग सुद्धा करेक्ट आहे. बिलीव्हचं करेक्ट आहे. आणि इथे आहे ऍबसेन्स. ऍबसेन्सचं करेक्ट आहे. अक्लेमचं नाही. अक्लेम मध्ये काय असते, डबल सी असते. हा, कारण बिलीव्ह हे करेक्ट आहे, ऍबसेंट करेक्ट आहे. अक्लेम जे आहे त्याच्यात तुम्हाला डबल सी वापरावा लागतो. नंतर बघा 568 क्वेश्चन. पहिला आहे इलिसिट. इलिसिट मध्ये कधीच ई नसतो. आणि इलिसिटचा अर्थ बेकायदेशीरच होतो, ज्याचं सिनोनिम आहे इलिगल. तर इलिगल आणि इलिसिट सेम आहे जवळपास. त्यानंतर इम्प्युनिटी. इम्प्युनिटी म्हणजे असते शिक्षा. एखाद्याला शिक्षा देणे म्हणजे इम्प्युनिटी. आणि जो पात्र नाही तो इलिजिबल. ते इलिजिबल हे इथे करेक्ट होतं. इलिजिबल इथे करेक्ट होतं. ठीक आहे, नेक्स्ट बघूया 569 क्वेश्चन. ओके, इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड सांगायचं आहे. पहिला आहे पॅनिक. बघा आजकाल नाही का पॅनिक अटॅक्स वगैरे लोकांना येतात, म्हणजे भीतीने जे श्वास वगैरे भरून येतो त्याला. तर तो पॅनिक मध्ये कधीच के नसतो. मग बी करेक्ट येतं, पिकनिक करेक्ट येतं, पिकनिक करेक्ट येईल. ठीक आहे, पण पॅनिक मध्ये के येत नाही. पॅनिक हे साधा पॅनिकच इथे असतो. नेक्स्ट बघा 570 क्वेश्चन. पहिला आहे इन्फ्लेमेटरी. आता इन्फ्लेमेटरी मध्ये कुठे गेला माऊस. इन्फ्लेमेटरी मध्ये लक्षात, नेहमी लक्षात ठेवायचं की इन्फ्लेमेटरी मध्ये डबल एम येतो, सिंगल एम येत नाही. आणि जे आग असते ना, खूप ज्वलनशील जे असते त्याला इन्फ्लेमेटरी म्हणतो. डोक्याच्या संबंधित असेल तर न्यूरोलॉजिकल, खूप जास्त असेल तर न्यूमरस, आणि मेटाबॉलिक आपल्या बॉडी रिलेटेड जे असतं ते. ठीक आहे, तर हे सगळे करेक्ट होते. फक्त इन्फ्लेमेटरी जे आहे ते ऑप्शन इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड बनतं. नंतर बघा 571. पहिला आहे बेल. ठीक आहे, एखाद्याला थोड्या वेळासाठी जे सोडतो त्याला आपण बेल म्हणत असतो. ठीक आहे, त्याला आपण बेल म्हणत असतो. येणच वरती येत नाही. रिअलाइज हे ते करेक्ट बनतं.
इथे जे आहे डिस्ट्रेस, ठीक आहे, डिस्ट्रेस, डिस्ट्रेसचे स्पेलिंग मध्ये आय असतो, निराशा वगैरेला आपण डिस्ट्रेस म्हणत असतो. आणि बाकी जे आहे ते बेल आणि डेफिनेटली हे दोन्ही पण करेक्ट आहे. तर चुकलं आपलं कुठे, तर ऑप्शन सी इथे चुकलेलं होतं. पुढे चला क्वेश्चन नंबर 572 वर. पहिलं आहे परस्पिक्युअस. हे काय, हे स्पेलिंग थोडस उच्चारामध्ये पण मला गडबड झाली. परस्पिक्युअस, ठीक आहे, परस्पिक्युअस. परस्पिक्युअस म्हणजे असते एखादा स्पष्टपणे, स्पष्ट व्यक्ती, स्पष्ट, त्याला परस्पिक्युअस म्हणतो. त्यानंतर आहे पळवी. पळवी म्हणजे असते शुद्ध करणे, शुद्ध करणे. त्यानंतर आहे परियुज. परियुज म्हणजे एक अभ्यास जो असतो त्याला पण आपण परियुज म्हणत असतो. आणि एखादी गोष्ट व्यापणे त्याला आपण म्हणत असतो परवे, त्याला आपण म्हणत असतो परवे. तर इथे चुकलं काय, तर इथे चुकलं आपलं ऑप्शन ए, ऑप्शन ए. त्यानंतर क्वेश्चन नंबर 573 म्हणतो आहे चूज द करेक्ट स्पेलिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड. हे स्कूल कॅलेंडर दिस इयर हॅज टर्न आउट रिअली नाईस. तर कॅलेंडरचं स्पेलिंग बघायचं आहे. कॅलेंडर मध्ये कॅ म्हटल्यावर ए येईल, तर हे तिन्ही मध्ये ए ए आहे. आता कॅलेंडर दिसते इथे, आणि इथे कॅलेंडर मध्ये ई शेवटी नसतो, ए असतो. तर ऑप्शन बी जे आहे इथे करेक्ट होऊन जातं कॅलेंडरचं. छोट्या छोट्या गोष्टी आहे ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या असतात. त्यानंतर आहे 574. पहिला आहे रिगल. रिगल म्हणजे असते मुरगळणे, ठीक आहे, मुरगळणे. कोणीतरी हात तुमचा रिगल केला म्हणजे मुरगळला. त्यानंतर रीत. रीत म्हणजे असते हा जो फोटो आहे ते, ठीक आहे. त्यानंतर आहे वॅगल. वॅगल म्हणजे होत असते खूप सारा गोंधळ होणे, पण वॅगल मध्ये ए असतो. वॅगल मध्ये तुमचं डब्ल्यू ए डबल जी एल ई असतं, ई नसतो. तर हे वॅगल करेक्ट होतं. आणि रिक. रिक म्हणजे असते एखादा नाश होणे, विनाश होणे, याला आपण म्हणतो रिक. तर चुकलं कुठं, तर चुकलं ऑप्शन सी. पुढे चालू आहे क्वेश्चन नंबर 571. पहिला आहे मेम्ब्रेन. मेम्ब्रेन म्हणजे असते एखादा पडदा जो असतो त्याला मेम्ब्रेन म्हणतो. केमिकल जो असतो सॉल्व्हेंट. तर सॉल्व्हेंट हे ई सोबत येतं, कधीच ए नाही येत. सॉल्व्हेंट हा ई असतो, ए नसतो, ठीक आहे. हायलाइट करेक्ट आहे. आणि एक्झ्युबरंट म्हणजे असते भरपूर. एक्झ्युबरंट म्हणजे असते भरपूर. तर हे जे आहे हे चुकीचं होते. इनकरेक्टली स्पेल्ड मध्ये आपण त्याला कन्सिडर केलं. पुढे बघा. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड, ठीक आहे. आता याच्यामध्ये आहे नेफेरियस, सर्मोनेस, ऍक्विटल म्हणजे परिचय, आणि त्यानंतर आहे चिवेलरस. तर याच्या चिवेलरस मध्ये कधी पण डबल एच नाही, तर डबल एच नाही आहे, तर आपल्याला याला सिंगल एच करावा लागतो. आणि जो शूर व्यक्ती असतो त्याला जनरली आपण चिवेलरस म्हणत असतो, ठीक आहे. त्यानंतर बघा, हे जे सर्मोनियस आहे याचा अर्थ होत असतो प्रवचन. याचा अर्थ काय होत असतो, प्रवचन. तर जो आपलं चुकलं ते आहे आपलं आन्सर डी, चिवेलरस. हे आलं पण आहे आधी ऑलरेडी. नेक्स्ट बघा 577. पहिला आहे प्राईड. प्राईड म्हणजे असतो तुमचा जो अभिमान आहे त्याला तुम्ही प्राईड म्हणत असतो, ओके. त्यानंतर आहे प्रॉफिट. प्रॉफिट हे एक जर असेल तर त्याला तुम्ही प्रॉफिट म्हणत असता, ओके. त्यानंतर आहे प्रॉडिजी. जो लहानपणीपासून हुशार असतो त्याला तुम्ही प्रॉडिजी म्हणता. आणि प्रोटीज. प्रोटीज मध्ये येत असतो ई, म्हणजे एखादा जो आश्रित व्यक्ती असेल, कोणाचा तरी सहारा घेत असेल, तर त्याला तुम्ही प्रोटेज म्हणत असता. त्याला तुम्ही प्रोटेज म्हणत असता. तर ऑप्शन डी इथे चुकीचं बनलं. पुढे चालूया क्वेश्चन नंबर 578. पहिला आहे इम्पोवरिश. इम्पोवरिश म्हणजे होत असते दरिद्री व्यक्ती. इम्पोवरिश म्हणजे होत असते दरिद्री व्यक्ती, ठीक आहे. त्यानंतर हे स्पेलिंग चुकीचं आहे. याचं स्पेलिंग होतं ऑस्ट्रॅसाइज. याचं स्पेलिंग होतं ऑस्ट्रॅसाइज, ठीक आहे. आणि एकदा मी ऑस्ट्रॅसाइजचं मिनिंग बघतो काय होतं, तर मला कल्पना नाही ऑस्ट्रॅसाइजचं काय होतं. तर ऑस्ट्रॅसाइज हा, ऑस्ट्रॅसाइज म्हणजे असते बहिष्कृत करणे. ऑस्ट्रॅसाइज म्हणजे असते बहिष्कृत करणे.
ठीक आहे. बहिष्कृत करणे म्हणजे होत असते ऑस्ट्रॅसाइज, आणि याचं स्पेलिंग हे वालं करेक्ट राहत. ओके, त्यानंतर ग्रँड्युअर म्हणजे होत असतं तुमचं ग्रँड, त्याच्या शब्दच आहे. भव्य म्हणजे ग्रँड्युअर आपल्या इथे होत असत. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 579. पहिला आहे कोनोझेर. कोनोझेर मध्ये डबल एन असतो ना मित्रांनो, हे जे कोन आहे ना याच्यात डबल एन असतो, COOIESSER. तो कोनेझेर म्हणजे असते एखादा जो जाणकार व्यक्ती असतो ना त्याला आपण कोनेझेर म्हणत असतो. जसं वाक्यात दिलं राजीव इज नॉट ओनली अन एक्स्ट्रीमली रिप्युटेड कोनेझेर ऑफ आर्ट, म्हणजे आर्ट बद्दलची माहिती असणारा एक रिप्युटेड व्यक्ती. रिप्युटेड करेक्ट आहे, ऑन्ट्रप्रनर करेक्ट आहे, सक्सेसफुल करेक्ट आहे. मी त्याला ऑन्ट्रेस वाजत असतो कारण ऑन्टरप्रिनरच्या स्पेलिंग साठी करेक्ट होऊन जातं. तर आपलं डबल एन वालं कोनेझेर इथे इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड बनलेला आहे. पुढे चालूया, क्वेश्चन नंबर आहे 580. पाण्यातल्या जीवांना म्हणतो ॲक्वेटिक विच इज करेक्ट. फेमस जर असेल तर त्याला आपण म्हणतो नोटोरियस विच इज करेक्ट. सेंटिनेरियन म्हणजे होत असते एखादी शताब्दी, एखादी शताब्दी म्हणजे सेंटिनेरियन. पण जेव्हा सेंटिनेरियन नाही म्हणत आपण त्याला, त्याला म्हणत असतो सेंटेनेरियन. म्हणजे इथे ई येतो, आय नाही येत, इथे येतो ई. आणि आहे मर्सिनेरी. मर्सिनेरी म्हणजे असते बघा भाड्याचे जे सैनिक असतात ना त्याला तुम्ही मर्सिनेरी म्हणत असता. काय म्हणत असता? मर्सिनेरी. पुढे बघा क्वेश्चन नंबर 581. पहिला आहे एक्स्ट्रॅक्टेड. एखादी गोष्ट काढणं म्हणजे ते असतं एक्स्ट्रॅक्टेड, नाही की एक्स्ट्रॅक्टेड. म्हणजे इथे एक्स्ट्रॅक्टेड मध्ये आर टाकायचा होता जो त्याने टाकला नाही म्हणून हे झालं इनकरेक्ट. अपेक्षित होतं एक्सपेक्टेड, एक्स्ट्रॅक्टेड हे इथे करेक्ट आहे. त्यानंतर असेप्टेबल मान्य आहे तर हे करेक्ट आहे. एक शब्द डबल झालेला आहे, एक्स्ट्रॅक्टेड एक्स्ट्रॅक्टेड, ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 582. पहिला आहे इरिव्हर्सिबल. जे रिव्हर्स नाही करताय तसं इरिव्हर्सिबल स्पेलिंग करेक्ट आहे. त्यानंतर आहे स्पॉइलेज. एखादी गोष्ट नष्ट करणे त्याला आपण म्हणतो असतो स्पॉइलेज, ठीक आहे. अरे माझा प्लॅन स्पॉइल केला, कॅन्सल करणे म्हणजे स्पॉइलेज. तर हे स्पेलिंग जे आहे चुकीचं आहे. मॉडिफिकेशन करेक्ट आहे. इनएडिबल खाण्या योग्य नाही ते पण सुद्धा करेक्ट आहे. चुकलं आपलं आन्सर बी, इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड होतं. पुढे बघू. पहिला आहे ॲलिटरेट. जो अशिक्षित व्यक्ती असतो ना त्याला आपण ॲलिटरेट म्हणत असतो. अशिक्षित जो व्यक्ती असतो त्याला आपण ॲलिटरेट म्हणत असतो. जे सुरुवातीचं असतं त्याला तुम्ही एलिमेंटरी म्हणत असता. अशिक्षित इलिटरेट पण होऊन असतो. आणि एलिमेंटरी म्हणजे जे जेवणाच्या रिलेटेड असते, आहार विषयक, त्याला आपण एलिमेंटरी म्हणत असतो. त्याला आपण एलिमेंटरी म्हणत असतो, ठीक आहे. पण त्याला एलिमेंटरी म्हणताना इथे ए घेत असतो, इथे ए घेत असतो ना की ई. एलिमेंटरी एरी मध्ये ई नाही आहे तर ए आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 584. याच्यात सांगायचं आपल्याला स्केल करेक्ट आहे, पीस शांतता करेक्ट आहे, स्क्वेअर करेक्ट आहे, कॉलम. कॉलमचं असं स्पेलिंग नसते, कॉलम मध्ये यू असतो. तर हे कॉलम इथे करेक्ट होतं. थोडं पटपट घेतो आहे कारण तुम्हाला पण जास्त वेळ व्हिडिओ बघणं नाही होत, तर आपण प्रयत्न करतोय की जेवढा पटकन होईल आणि जिथं आवश्यक आहे तिथेच वेळ देतो आहे, जिथे नाही आहे तिथे नाही देत आहे. त्यानंतर कॉन्फरन्स करेक्ट आहे. आयडेंटिफाय इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड आहे. सर्कमस्टान्सेस इथेच तर दिसलं मला की नाही का इथे यू पाहिजे होता. सर्कमस्टान्सेस मध्ये इथे यू पाहिजे होता तेव्हा हे करेक्ट झालं असतं पण आता चुकलं. इनडेफिनाइट, हा डेफिनाइट मध्ये एफ आय आणि एन आय दोन्ही असतं हे लक्षात ठेवायचं. आणि इनएविटेबल जे टाळता येत नाही असं, जे ट आहे बरं हा माझा, जे टाळता येत नाही असं त्याला आपण इनएविटेबल म्हणत असतो. तर सर्कमस्टान्सेसचं स्पेलिंग आपलं चुकलेलं होतं. त्यानंतर आहे 586. पहिला आहे नोईंग. नोईंग म्हणजे असते माहिती असणं, हे तुम्हाला माहितीच आहे, यू नो दॅट, ठीक आहे. नोईंग इज करेक्ट. कुकिंग इज करेक्ट. जगायचं असेल तर लिव्हिंग तर बरोबर ठेवा, लाईव्ह काय आहे हे आहे लिव्हिंग. लिव्हिंग, ठीक आहे. तर हे आहे लिव्हिंग करेक्ट. लव्हिंग इथे करेक्ट होतं.
त्यानंतर आहे 587 क्वेश्चन. पहिलं बघा कमिटमेंट. मी कितीदा सांगितलेलं आहे की जेव्हा कोणती गोष्ट कमिट करता तर डबल एम येतो आणि टी सिंगल येतो आणि हे मेंट करेक्ट आहे. तर कमिटमेंट हे करेक्ट होतं जर टी काढला तर. डेव्हलपमेंट इज करेक्ट, मॅनेजमेंट इज करेक्ट आणि डिप्राइव्ड. जो एखाद्या गोष्टीपासून वंचित असतो ना त्याला आपण डिप्राइड म्हणत असतो, त्याला आपण डिप्राइड म्हणत असतो. नेक्स्ट बघा सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. पहिला आहे वायल. वायल म्हणजे असते एखादी छोटी बॉटल, ठीक आहे, एखादी जे छोटा ग्लास छोटी बॉटल जर असेल तर त्याला आपण वायल म्हणत असतो. त्यानंतर दुसरं आहे आपलं वॅसल. तर वॅसल नंतर आहे वाईज. वाईज म्हणजे असते एखादी जी पकड असते ना त्याला आपण वाईज म्हणतो असतो, जसे मशीन मध्ये दाखवल्या पकड आहे म्हणून. आणि त्यानंतर आहे वोरासिटी. वोरासिटी म्हणजे एकतर खादाडपणा पण होतो पण आणि त्यांचं स्पेलिंग होतं सी आय टी वाय वालं, वोरासिटी म्हणजे होतो खादाडपणा. 589 क्वेश्चन. पहिला आहे मेटा फिजिक्स विच इज करेक्ट, स्टडी इज करेक्ट, नेचर करेक्ट आहे, रियलिटी, रियलिटी नसते ते असते रियालिटी, रियालिटी, रियालिटी इथे करेक्ट होऊन जात. नंतर आहे 590 क्वेश्चन. ऋतू ऑल वर्ड स्पेल करेक्टली, करेक्ट सांगायचं म्हणजे तीन चुकीचे आहे. ऋतू इज डेफिशियंट इन कॅल्शियम. डेफिशियंट म्हणजे कमी आहे, कमतरता आहे त्याची, तर डेफिशियंट हे नसतं, डेफिशियंट हे आहे एस आय नाही आणि डेफिशियंट तर नाही. डिफिशियंटची स्पेलिंग हे बनते हे ज्याचे अर्थ होतो कमतरता. नंतर आहे 591 वॉशिंग करेक्ट, वेटिंग करेक्ट, डाईंग. मरायचं असेल किंवा काही डोक्याला लावायची असेल तर हे लावा, डाईंग हे नाही, डी आय वाला लागत नाही. सिंग बघणे करेक्ट आहे. त्यानंतर याच्यात बघा शार्क ऑफन यूज देअर सेरेटेड ऑर स्मूथ टीथ. बघा जे पानं पण असतात ना खरबडवाले किंवा जे गोष्ट आहे धारदार आहे, आपण हा धारदारचं एक एक्झाम्पल बघितलं होतं, तर सेरेटेड म्हणजे असते धारदार. तर हे सेरेटेड इथे करेक्ट होतं, हे सेरेटेड स्पेलिंग इथे बरोबर नाही. ओके, प्रे करेक्ट आहे, सीजिंग इज करेक्ट, क्रशिंग इज करेक्ट. त्यानंतर 593 डायरिया. डायरियाचं स्पेलिंग इथे करेक्ट होऊन जातं. त्यानंतर आहे सिड्युनिम. सिड्युनिम पण इथे जे टोपन नाव असतं त्याला आपण सिड्युनिम म्हणत असतो, विच इज ऑल्सो करेक्ट हियर. नेक्स्ट इज कॉनेजर. कॉनेजर जाणकार, आपण आता सांगितलं ज्याला माहिती आहे तसा तो कॉनेजर असतो आणि त्याच्यात नेहमी डबल एस असतो, सीओ डबल एन ओ डबल एस ई यू आर हे त्याचं करेक्ट बनतं. आणि पर्सिवरन्स म्हणजे तुमची जी चिकाटी आहे, जिद्द आहे, त्याला आपण पर्सिवरन्स म्हणत असतो. ठीक आहे, पर्सिवरन्स म्हणत असतो. नेक्स्ट बघा 594 क्वेश्चन. पहिला आहे इंटरमिनेबल. इंटरमिनेबल जस्ट स्पेलिंग चुकलं पुढे गेलं इथे आहे. हा इंटरमिनेबल मध्ये आय असतो इथे, ई नसतो, आय. इंटरमिनेबल मध्ये असतो आय, अंतहीन, ज्याला अंत नाही अंतहीन म्हणजे इंटरमिनेबल. त्यानंतर इंटुबेट, आपल्यात आत्मसात करणे अंतर्भूत करणे याला आपण म्हणत असतो इंटुबेट. इनक्रेडिबल करेक्ट आहे. आणि इनक्रेड्युलस म्हणजे जो विश्वास नाही आहे त्याच्यावर त्याला आपण म्हणू अविश्वासू. अविश्वासू म्हणजे इनक्रेड्युलस इज करेक्ट. तर चुकलं कुठं तर ऑप्शन ए आपलं थोडस स्पेलिंग मिस्टेक होतं, ईच्या जागी आय पाहिजे होता. नंतर बघा 595 असेंब्ली इज करेक्ट, डिसिप्लिन. ग्रुप करेक्ट आहे, लीडर करेक्ट आहे, पण डिसिप्लिन चुकलं ना. डिसिप्लिन माणसाच्या जीवनात असायलाच पाहिजे पण स्पेलिंग पण करेक्ट पाहिजे. तर हे डिसिप्लिन इथे करेक्ट होतं, सी पाहिजे होता जे याच्यात दिलेला नव्हता. पुढे चालूया 596 फ्लोरोसेन्स. आता फ्लोरोसिन्स जे आहे ना एस सी पाहिजे इथे, फ्लोरो जे आहे इथे ई झाल्यानंतर एस पाहिजे. एस टाकला की जमलं रे बाबा, म्हणजे एफ एल यू आर सॉरी एफ एल यू ओ आर ई एस सी ई एन सी ई असं होतं फ्लोरोसेन्स. आणि जे लाईट इमिट करत असतात, जो लाईटचा फ्लो आहे तो वाढवणं, चमक चकाकी आणणं, त्याला फ्लोरोसेन्स आपण म्हणत असतो.
आणि फोर बियर म्हणजे आपले जे अँसेस्टर होते म्हणजे आधीचे जे लोक होते त्याला आपण फोर बियर म्हणतो. ठीक आहे. आणि एखाद्या गोष्टीला सोडून देणे त्याला आपण फोरगो म्हणतो. काय म्हणतो? फोरगो. आणि एखाद्याची फसवणूक झाली असेल तर नाराज नाही व्हायचं, तुम्ही फ्लाउंडर म्हणू शकता. तुम्ही फ्लाउंडर म्हणू शकता म्हणजे जे पहिलं आहे ऑप्शन आहे ते इथे इनकरेक्ट झालेलं आहे. पुढे बघा 597 कुशन करेक्ट आहे, सायंटिस्ट करेक्ट आहे आणि पोस्टुमियसली, अरे पोस्टुमियसली थोडस गडबड आहे, एखादा शब्द इकडे तिकडे झाला, पोस्ट्यू तर काही वाटलं नाही पण मोस्टली जे होतं MOUSLY असं होतं. आणि जो मरणोत्तर असतो त्याला आपण पोस्टुमियसली म्हणत असतो. लॅबोरेटरी सुद्धा करेक्ट बनतं, इथं चुकलं होतं आन्सर सीच. त्यानंतर 598 पहिला आहे व्होर. व्होर काय असतो? व्होर वगैरे असं काही नसतं. ठीक आहे. आर नसतो, फक्त म्हणायचं संपूर्ण म्हणजे व्होल व्होल. ठीक आहे. त्यानंतर विंच म्हणजे एखादं राहट होतं ना आपलं पाणी ओढण्यासाठी वगैरे वापरायचं त्याला आपण विंच म्हणत असतो. वियर्ड म्हणजे थोडा विचित्र आहे आणि वेंच म्हणजे मुलगी सुद्धा होते. वेंच म्हणजे मुलगी सुद्धा होते. तर चुकलं आपलं व्होल. नेक्स्ट बघा 599 कन्स्यू म्हणजे गर्भधारणा. ठीक आहे. कन्स्यू म्हणजे होत असते तुमची गर्भधारणा. त्यानंतर आहे अप्रोप्रिएट म्हणजे आहे योग्य. एखादी व्याख्या त्याला आपण म्हणतो तुम्ही टर्मिनॉलॉजी. आणि विश्वास म्हणजे असतो तुमचा बिलीव्ह आणि वर्ब असतो तो, पण बिलीव्ह मध्ये BELIEVE हे असं येतं तोंडपाठ असं बिलीव्हचा अर्थ आणि स्पेलिंग करेक्ट पाहिजे. लास्ट क्वेश्चन ऑफ द डे याच्यात आहे पहिलं तुमचं डिफिकल्टी. माउस इथं आला. ओके. डिफिकल्टी आहे करेक्ट. त्यानंतर आहे थेसोरस म्हणजे तो शब्दकोश असतो ना, शब्दकोश किंवा ज्ञानकोश त्याला आपण थेसोरस म्हणत असतो. डिक्शनरी करेक्ट आहे. आणि डायनोसोरस, डायनोसोरस मध्ये ए नाही येणार. कसं आहे स्पेलिंग मी त्याचं तुम्हाला एकदा लिहून दाखवतो. डायना त्यानंतर सोर्स, डायनासोर्स बस काहीच नाही, सोरस वगैरे काय नाही, डायनासोर्स. तर हे ऑप्शन जे आहे याचं आलं ते बनतं ऑप्शन डी. तर आय होप तुम्हाला आजचं डे 12 लक्षात आलं असेल. अशाच आणखी पुढे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि चॅनलवर काही अपडेट्स असेल, सजेशन्स असेल जे तुम्हाला आम्हाला द्यावशी वाटत असेल तर नक्की तुम्ही त्याला कमेंट करा, म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये काही ना काही करेक्शन्स आणि चेंजेस घेऊन येऊ. सो डन फॉर द डे. सी यू इन अवर अपकमिंग सेशन. थँक्यू सो मच.